लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। नमस्कार, मी सुद्धा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। ऐन परीक्षेच्या काळामध्ये वीज वितरण कंपनीने सक्तीने वसुली मोहीम राबवली असून पूर्व सूचना न देता गावाचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने ग्रामीण भागातून राजकारी कंपनीचे अधिकारी यांच्याविषयी संताप व्यक्त केला जात आहे। मानवत तालुक्यातील टाकळी, निलवर्ण, मंगरुळ आणि नरळद आदी गावाचा वीज पुरवठा खंडित केला असून यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून तालुक्यातील नरळद, मंगरुळ, टाकळी, निलवर्ण येथील वीज पुरवठा खंडित करण्यात आला। हा खंडित केलेला वीज पुरवठा सुरू करण्यात यावा अशी मागणी नरळद, मंगरुळ आणि टाकळी, निलवर्ण येथील ग्रामस्थांनी केली। यावेळी त्यांनी म्हटलं की सदरील नरळद, मंगरुळ, पाप, टाकळी, निलवर्ण येथील गावाचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने ग्रामस्थांना कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित केला आहे। यामुळे सध्या 10वी आणि 12वीचा बोर्डाची परीक्षा सुरू असून याचा परिणाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे। तसेच टाकळी, निलवर्ण, मंगरुळ, पालमपट आणि नरळद येथील ग्रामस्थांच्या वतीने महावितरण कंपनीचे बहुतांश प्रमाणामध्ये वीज बिल भरून वेळोवेळी सहकार्याची भूमिका घेऊनही वीज तोडण्यात आली आहे। यामुळे ग्रामीण भागात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले असून याचा त्रास ग्रामीण भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे। महावितरण कंपनीने केवळ वीज बिल वसुलीचा नावाखाली ग्रामस्थांना वेठीस धरून आळमुटीपणाची भूमिका घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले। यावेळी मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंबादासराव तुपसमिंद्रे, प्रताप फंड, ज्ञानेश्वर फंड, सुदर्शन फंड, गोविंद चोरमले, सुखदेव खंडागळे, बाजीराव फंड, राजू रेंगे, विश्वनाथ फंड, सुभाषराव देशमुख, रामकृष्ण फंड, कल्याण देशमुख, विठ्ठलराव देशमुख, शिवाजी देशमुख, बाबासाहेब देशमुख, कुंडलिक निलवर्ण, मयूर देशमुख, रामेश्वर देशमुख, नितीन देशमुख यांच्यासह अनेक ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती। मंगरुळ ह्या गावाला कोणत्याही प्रकारची नोटीस न देता एमएससी लाईन तोडलेली आहे। सध्या 10वी आणि 12वीची एक्झाम चालू आहे, त्यामुळे मुलांना अभ्यास करायला खूप त्रास होत आहे। गावामध्ये लाईट नसल्यामुळे बुजुर्ग माणसाला रोडनं चढणं अवघड झालेलं आहे। एमएससीबी कुठल्याही प्रकारची नोटीस न देता लाईन कट करते। आम्ही एक महिन्यापूर्वी जवळपास 1.5 ते 2 लाख रुपये एमएससीबी आम्हाला कुठल्याही प्रकारचे एकतर मीटर बिल येत नाही किंवा आम्हाला कुठली नोटीस मिळत नाही। नोटीस न मिळताही हे लाईन कट करण्याचं षडयंत्र एमएससीबीनं चालू केलेलं आहे। मागच्या वेळेस शेतीमध्ये पण त्याचप्रकारे आम्हाला रात्रीला 12 वाजता लाईन येते, 11 ते 12 वाजता कशाप्रकारे बाकीच्या लोकांना दिवसा, आणि शेतकरी म्हणजे काय भारतातला नाही आणि कोणी कोणाचा म्हणजे त्यांनी फोन पण रिसीव केलेला नाही, तरी त्वरित त्यांनी वसुलीही करावी आणि ताबडतोब लाईन ही चालू करावी। यांच्या आडमुठी धोरणामुळे वसुलीही होत नाही आणि सर्व वसुलीची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीला दिल्यासारखी करतात व त्यामुळे लोक सरपंच व उपसरपंचा सदस्याला गावात म्हणजे नाहक त्रास एमएससीमुळे होत आहे। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी प्रवीण घागरे मानवत। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच इतर तळागाळातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।